Welcome to the students of standard 6 in this video. Now we are going to learn vocabulary. Vocabulary in Marathi, Shabda Sangraha. आपल्याला जर इंग्रजी बोलायचं असेल इंग्रजी बोलणं ज्याला चांगलं शिकायचं असेल तर त्याच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र आहे आणि त्याला आपण म्हणतो व्होकॅब्युलरी व्होकॅब्युलरी जर चांगली असेल तर आपण इंग्लिश पटपट बोलू शकतो दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत इंग्लिश स्पीकिंग मध्ये एक व्होकॅब्युलरी आणि एक वाक्याची रचना या दोन गोष्टी वाक्याची रचना आणि शब्द संग्रह जर आपल्याजवळ असेल तर आपली स्पीकिंग ऍबिलिटी चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होऊ शकते तर ज्या ऍबिलिटी आहे इंग्लिश मध्ये जे स्किल आहे व्हेरियस आर्ट आपण त्याला म्हणतो लिसनिंग स्किल स्पीकिंग रीडिंग या पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत लिसनिंग स्पीकिंग रीडिंग रायटिंग आणि कन्व्हर्सेशन ऐकणं बोलणं वाचणं लिहिणं आणि संभाषण तर याच्यामध्ये एक महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे स्पीकिंग ऍबिलिटी आणि ही जर आपल्याला डेव्हलप करायची असेल तर आपल्याजवळ व्होकॅब्युलरीचा साठा शब्द संग्रह भरपूर असला पाहिजे मग शब्द संग्रह वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर शब्द शिकले पाहिजे आपण जे जे काही पुस्तकात शिकतो त्याच्यातून आपण रोज नवीन नवीन शब्द वहीमध्ये लिहून काढले पाहिजे आणि त्याचं स्पेलिंग पाठ केलं पाहिजे आपण जी स्टोरी शिकलो ग्रँडपा टेल्स द स्टोरी त्याची जी स्टोरी आहे इट ऑर टॅट त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला वर्ड्स दिलेले आहे सातवीच्या मुलांसाठी हे शब्द तर यायलाच पाहिजे तुम्ही काय करायचं हे शब्द आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे त्याचं स्पेलिंग पाठ करायचं आणि मराठी अर्थ शोधायचे समजा वाचायचं कसं सी ए एम ई एल कॅमल उंट जे ए सी के ए एल जॅकल कोल्हा आर आय व्ही आर रिव्हर नदी अशा पद्धतीने हे शब्द सगळे लिहून काढायचे आणि शब्द पाठ करायचे आता तुमची लिहिण्याची फक्त टेस्ट मला घेता येईल लिहिण्याचा फोटो पाठवा आणि प्रामाणिकपणा म्हणजे तुम्ही पाठ केले पाहिजे ते काही मला मोबाईलवर तपासून बघता येणार नाही तुम्ही किती प्रामाणिक आहात त्याच्यावर ते अवलंबून आहे म्हणून मी ज्या दिलेल्या स्पेलिंग आहे या स्पेलिंग दोन दिवस पाठ करा आजचा आणि उद्याचा दिवस याच्यासाठी गेला तरी चालेल आणि या शब्दांना अजून तुम्ही शब्द ऍड करू शकता समजेल आहे कॅमल जॅकल प्राण्यांची नावं आहे तुम्ही अजून प्राण्यांची नावं ऍड करू शकता आणि आपली व्होकॅब्युलरी डेव्हलप करायची आहे इट इज नेसेसरी इन स्पीकिंग इंग्लिश इट इज व्हेरी व्हेरी नेसेसरी व्होकॅब्युलरी अँड सेंटेन्स पॅटर्न या दोन गोष्टी तुम्हाला आल्या तर तुम्हाला इंग्लिश बोलता येणार येणार म्हणजे येणार ओके थँक्यू